नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये एसटीएफ ब्लॉग्समध्ये। तर आज आहे 14 नोव्हेंबर आणि आज आपली म्हणजे दिवाळी पण चालूच आहे। तर आता फॅमिलीवर जस्ट बाहेर डिनरसाठी आलो होतो, आता आम्ही पोहोचलोय। आता कुर्ल्यामध्ये एक रेस्टॉरंट, कुर्ल्यामध्ये एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आहे बॉम्बे दरबार। तर जस्ट आता बाहेर वेटिंगच करतो आहे, कारण आपले रोग भाऊ येतात आता, तर त्यांच्यासाठी त्यांचा वेट करतो आहे। आले की जस्ट आम्ही एकदा वाटून जाऊ, ठीक आहे, आज थोडा फॅमिलीवर टाईम स्पेंड करू। ब्लॉग करते सर्वांना, चला हे दोघं आले आता ऑटोने, ठीक आहे, पैशाची देवाणघेवाण चालू आहे। चला आई जायचं ना आतमध्ये, ॲक्टिंग नाही जरा, एकदम सिरियस, एकदम टाईमपास जरा पण नाही। काय दात पडलेला काय दिसायचं नाही काय? कुठला दात पडलेला दाखव, कुठला दात नाही दाखवायचा तू, दाखव कुठला दात पडलेला नाही दाखवायचा व्हिडिओमध्ये, सांग लवकर। हां चला, हे लोक आलेत आता जाऊ आतमध्ये। म्हणजे सिटिंग दस्तरखान सांगितलं। चला मित्रांनो, आता आपल्याला सिटिंग पण मिळाली आहे, तर आम्ही जिकडे बसलोय तर हा जरा स्पेशल सेक्शन आहे या हॉटेलचा, बघू शकता आपण। काल काय म्हणता त्याला, दस्तरखान ना, हा म्हणजे सिटिंग दस्तरखान आहे। की ह्याच्यामध्ये म्हणजे कसं आपल्याला एक प्रायव्हेट सेक्शन असतो, जसं आपला शालिमार मध्ये पण आपण प्रायव्हेट सेक्शन मध्ये बसलो होतो। तर बॉम्बे दरबार, बॉम्बे दरबार मल्टी क्यूजिन फॅमिली रेस्टॉरंट, हे आहे रिसेंटली ओपन झालं नाही, हे ऍक्च्युली ना रिसेंटली ओपन झालंय आणि हे मला रेकमेंड केलं माझ्या फ्रेंडने, माझ्या ऑफिसमधला फ्रेंड आहे अब्दुल भाई म्हणून, त्यांचे फ्रेंड आहे त्याचं हे रेस्टॉरंट, एलबीएस रोडवर आहे। आणि काय आता काय ऑर्डर केलं? आता आपण ऑर्डर केलेलं आहे चिकन बर्रा, चिकन बर्राचे दोन आयटम आहेत, एक ग्रेव्हीमध्ये आणि एक ड्राय आयटम। हां, आणि काय केलेलं आहे आपण, एक चिकन तंदूर बर्रा केला आणि चिकन बर्रा क्रीम। हां, तर बरं वाटलं तर आपण खाऊ बर्रा। पण आपल्या जी फेवरेट डिश ऑर्डर नाही केली का अजून, रेसिपी करू ना आता ऑर्डर करू। मग तू काय ऐकलं आवडतं? चिकन क्रिस्पी। बघूया इकडची पण चिकन क्रिस्पी मला खूप आवडते। अच्छा ठीक आहे, बघू आता इकडची पण चिकन क्रिस्पी ऑर्डर करू। चिकन बर्रा क्रीम आणि हे चिकन बर्रा तंदुरी, ठीक आहे, आणि शेजवान चटणी पण आली आपली। आणि वाट लाग माय आणि प्लेटची वाटच लावली माझ्या माय, हे बघ गरज होती काही स्टाईल असते माय, काय तुला करायची तसली स्टाईल, मी खातच नाही ते, थोडी ग्रीन ग्रीन टाकू का त्याच्यावर, नको पण नीट टाक, मग झाकण खोल ना। बरा चांगला आहे ना, बरा मसाला, मसाला घ्या, मसाला मसाला बऱ्याच टेस्ट, मलाई चिकन असतं ना, मलाई चिकन थोडं स्पाइस आणि स्वीट मध्ये अच्छा मिक्स आहे, मेन म्हणजे एकदम ज्युसी चिकन म्हणजे एकदम कँडेड मस्त मॅरिनेशन, त्याच्यामध्ये तुम्ही चायनीजची चटणी खाणार ना एक वेगळाच फ्लेवर येतो त्याला। आणि हे ड्राय बर्रा, ड्राय बर्रा तंदुरी ना, तंदूर बर्रा अच्छा चांगलं आहे ना, मस्त तेवढं की थोडं बोललेच पाहिजे होते, बोलून वाला आयटम आहे पण ठीक आहे। माय तुला कसं वाटलं, चांगलं आहे ना? चला आता मी पण टेस्ट करतो, ठीक आहे, आणि नंतर काय ऑर्डर करेल ते पण आपल्याला दाखवतो। मस्त वॉल पण पेंटिंग केली आहे मस्त। चिकन क्रिस्पी बघू कसा वाटतो, याचा मेन रिव्ह्यू, मेन रिव्ह्यू आपली आई देईल, आपली आई बरोबर
काय सोया सॉस नाही लाल मिर्च असते ना बेडगी मिर्च अच्छा ती काय स्पायसी आहे का जास्त ना बरोबर मी पण टेस्ट करतो आणि बघतो म्हणजे 2x2 होते की 3x1 अव्वल फटवाटी ठीक आहे हाँ ठीक है भैया एवरेज एलविश भाई काय मागवलं रे आता जेवण काय मागवलं एलविश भाई तो बिग बॉस मध्ये जिंकला तो चिकन अर्धा दे मला ये एक उचल एक एक एवढं थोडी ये है चिकन सी देतो ना मी बस 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 तुला अर्धा देऊ ना एकदम हे गेलं ना म्हणजे नवीनच सल्ली लावलं का चला आता चिकन सी ट्राय करतो मी एक नंबर सीताफल क्रीम हा आणि हे टर्किश पुडिंग समथिंग काहीतरी आहे खूप छान टर्किश मला वाटतं केक आहे आणि त्याच्यात मग क्रीम आणि वरती ते लिखाऊन बघ कॅरमेल कॅरमेल समथिंग हा ठीक आहे चला मग टेस्ट करतो आता आम्ही बरं तुम्ही लोक डिसाईड करा कुठे जायचं तर सांगा नाही तर आम्ही इकडे व्लॉग एंड करतो इकडे तुम्ही लोक सांगा चला मित्रांनो झालं आता आम्ही म्हणजे आमचं जेवण झालं व्यवस्थित जे आपलं कुठल्यामध्ये नवीनच रेस्टॉरंट खुललं आहे बॉम्बे दरबार इकडे चाललो होतो आता जेवण पण मस्त होतं आणि दोन्ही बाईची संध्याकाळ होती तर म्हटलं जरा आपलं बाहेर जरा एक चक्कर मारून फॅमिली डिनर होऊ दे म्हटलं खूप दिवसांचा फॅमिली डिनर केला आहे का जरा चालेल जेवण व्यवस्थित धमाल एकदम मजा आली एकदम जबरदस्त जेवण एक नंबर हा मित्रांनो आता हा ब्लॉग पण आता इकडे जाईल करतो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट आवाज खूप होता नाही नाही नको रस्का लागला बोल बोल बोल